मज ए मध्ये समजा माझ्या ए मध्ये नैसर्गिक संख्या असतील आणि माझ्या बी संचामध्ये मराठीत काय म्हणतात मराठीत काय ऋणसंख्या ज्या ऋणसंख्या असतील तर माझा सेट ए युनियन बी कसा होईल हा सेटचा विल बी एक दोन तीन चार मायनस टू मायनस थ्री आणि मायनस फोर म्हणजे ह्या सेटमध्ये ए युनियन बी म्हणजे दोन सेटचे जे सगळे घटक आहेत ते एकत्र केले की त्याला ए युनियन बी म्हणतात आणि आपण तो कसा दर्शवतो तर ए युनियन बी हा असा दर्शवला जातो ए युनियन बी दोन संचांमध्ये आपल्याला समजा फरक दाखवायचा आहे तर काय करतो आपण बरोबर आहे नाही काढलंय काढलंय बरं ठीक आहे पण सध्या आपल्याला फरक नाही आहे म्हणून मी ती ती सध्या वगळते ओके मला असं वाटलंच की त्याच्यात दिसली नव्हती हा तरी आहे का सममित फरक तरी आहे नाही नाही हा पण नाही आहे मला वाटतं बरं ठीक हा छेद आहे छेद संचाचा छेद जेव्हा संच ए आणि बी या दोन संचात समायिक असणाऱ्या घटकांचा जेव्हा संच एकत्र होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो की संचाचा छेद आहे म्हणजे काय आता आपण मगाचे उदाहरण बघितलं तर ह्या संचाला जर आपण केलं तर त्याच्यामध्ये समायिक काय आहे होतं का ह्याच्यामध्ये कोणतीच गोष्ट समायिक नव्हती म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स होते दुसऱ्यामध्ये आपल्याकडे निगेटिव्ह नंबर्स होते आणि त्याच्यामुळे समायिक हे एकही नंबर नव्हता त्यामुळे ह्या संचाच्या छेदामध्ये एकही घटक नाही आहे पण जर मी हा दुसरा संच काढला समजा ए इज इक्वल टू एक्स वाय आणि झेड आणि बी इज इक्वल टू ए एक्स वाय तर माझा संचाचा छेद काय राहील काय कॉमन आहे एक्स आणि वाय कॉमन आहे ए आणि झेड हे त्या संचाच्या मध्ये कॉमन नाहीत म्हणून संचाचा छेदामध्ये एक्स आणि वाय ह्या ज्या दोन आहेत त्या कॉमन आहेत ए आणि एक्स ह्या त्या संचाच्या बाहेर आहेत पूरक संच आहे का तोही नाही पूरक संच समजा ए संच असेल आणि हा यू हा विश्वसंच असेल तर यू ए या संचाला पूरक संच असे म्हणतात आणि तो सी ए असा दर्शवला जातो तर आपण एक परत उदाहरण घेऊया हे येतच आहे ना जर संच ए मध्ये एक दोन आणि तीन असतील आणि युनियन युनिव्हर्सल संचामध्ये किंवा विश्वसंचामध्ये जर एक दोन तीन चार असतील तर ए चा पूरक संच ए डॅश हा त्याच्यामध्ये फक्त एक घटक हा चार हा एक घटक असतो तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे संच शिकलो आणि दुसरा लास्ट आहे तर डिसजॉईंट संच किंवा विभिन्न संच विभिन्न संच म्हणजे काय संच ए आणि संच बी ह्या दोन संचात एकही समायिक घटक नसेल तर त्यांना विभिन्न संच असे म्हटले जाते आणि विभिन्न संच हे कसे दाखवले जातात तर ए हा सिम्बॉल बी डज नॉट इज इक्वल टू फाय इक्वल टू फाय ओके मग आपण पहिलं जे उदाहरण घेतलं होतं ते उदाहरण ॲक्च्युली त्याचं चांगलं उदाहरण आहे जर पहिलं उदाहरण आपण घेतलं आणि आपण आता ह्याचा जर आपण विभिन्न संच केला तर हा एक अतिशय परत ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे आता आपण बघूया ऑपरेशन ऑफ सेट जर ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला हेच आता आपण ह्याच्यामध्ये बघूया इक्वॅलिटी संचाचा संयोग बघायचं म्हटलं तर संयोग झाला सगळे एकत्र झाले संचाचा छेद बघितला तर त्याच्यामध्ये चार आणि आठ हे दोन कॉमन आहेत ते झाले मी विभिन्न करायचं ठरवलं
तर काय होतं, हे दोन संच वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही कॉमन घटक नाही आहे, म्हणून हे विभिन्न संच आहेत आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट आहे. जर आपण हा सगळा युनिव्हर्सल सेट घेता आणि जर आपण बघितले तर युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंटरी सेट हा बाहेर आहे आणि हा 4, 8, 12, 16, 20 हे आणि ते दोन्ही एकत्र केले तर हा युनिव्हर्सल सेट होतो, पण दे आर कॉम्प्लिमेंटरी सेट्स टू इच अदर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ऑपरेशन्स करू शकतो. आता आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपण काय करतो, जेव्हा समजा आम्ही सगळ्या स्त्रिया भाजीला जातो किंवा आपण फ्रीज साफ ठेवतो, तेव्हा आपण एक प्रकारचं लॉजिक वापरतो की मी आता भाज्या आणेन, फळं आणेन, ती कशी वेगळ्या प्रकारे करीन, कोणत्या प्रकारचं मी त्याला लॉजिक वापरीन. तर आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया. मी भाजी मार्केटमध्ये गेले, फळ मार्केटमध्ये गेले आणि भाजी आणि फळं समजा मी विकत घेतली. माझा हा भाजीवाला ही सगळे एकत्र घालून देतोय मला, ही घरी जाऊन मी आता वेगळी करणार आहे. आता काय झालं, माझ्या भाजी फळं मी आल्या आल्या एका माझ्या बास्केटमध्ये टाकल्या. तो बास्केट म्हणजे माझी मगाशी आपण बघितली रिक्त बास्केट होती, आता त्या बास्केटमध्ये मी सगळी भाजी फळं टाकली, आता तो माझा एक विश्वसंच किंवा एक संच तयार झाला. आता ह्याच्यातून मी वेगवेगळं कसं करीन, मी वेगवेगळ्या प्रकारे ह्या माझ्या भाज्या आणि फळं वेगळी करू शकते. कसे करीन मी, एकदम मी डिसजॉईंट संच करू शकते, सगळ्या भाज्या वेगळ्या, सगळी फळं वेगळी. मग त्याच्यामध्ये एक रंगाने केलेलं नाही, रंगानुसार मी करू शकते, ह्याच्यानुसार मी करू शकते. दुसरा प्रकार मी काय करू शकते, हे सॉरी हे नको यायला, हां दुसरं मी काय, आता काय झालं माझं, भाज्या वेगळ्या झाल्या, फळं वेगळी झाली. पहिल्यांदा रंगाने केलं करू शकते, रंग नंतर भाज्या आणि फळाच्या करू शकते. आता एक गोष्ट मला जमली नाही, ती म्हणजे माझी बनानाज, माझी केळी मला जमली नाहीत, कारण माझ्या त्याच्यात पिवळी केळी आहे ती मी फळं म्हणून सांगते, हिरवी केळी ही मी भाजी म्हणून सांगते. मग आता ती मी कुठे ठेवावीत, तर मी हा संचाच्या छेदामध्ये ठेवू शकते का ही, तर संचाचा छेद म्हणून मी ठेवू शकते, ठेवू शकतही नाही. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जेव्हा मी वेल डिफाईंड करत जाते, तेव्हा एका क्षणाला असं येतं की आपल्याला त्याचे नीट विभाग करता येत नाहीत. आणि म्हणून मी सांगते की जेव्हा आपण रिसर्च करतो किंवा जेव्हा आपण जातो तेव्हा त्याला आधीच डिफाईन केलेलं असायला पाहिजे. म्हणून मी केळी घेताना हिरवी केळी वेगळी घेते भाजी म्हणून, पिवळी केळी वेगळी घेते फळं म्हणून. एकाच ह्याच्यामध्ये जर हिरवी आणि पिवळी केळी असेल तर त्याचा मला ना उपयोग खाण्यासाठी होतो ना भाजीसाठी होतो, कारण ती खाण्यासाठी योग्य नसतात, थोडी कच्ची असतात, भाजीसाठी ती थोडी पिकलेली असतात. आणि म्हणूनच आपल्याला जेव्हा आपल्याला डिफाईन करायचं असतं तेव्हा आपल्याला व्यवस्थित त्याची पूर्णपणे आधी प्रॉपर्टी समजावून मग त्या वस्तू विकत घेतल्या पाहिजेत. इथे माझं थोडं कन्फ्युजन झालं, थिअरटिकली मी बरोबर आहे, थिअरटिकली मी घातलेत मध्ये संचाचा छेद झाला सगळं झालं, पण आपण जर प्रॅक्टिकल बघितलं तर हा माझ्या दृष्टीने हा योग्य संच नाही. आणि म्हणूनच संच हा आपण ठरवायचा असतो, त्याच्या प्रॉपर्टीज ह्या आपण ठरवायच्या असतात. नंतर हा दुसरा केला मी, इंटरसेक्शन केलं. आता मी काय केलं तर सगळे लाल फळं घेतली आणि त्याचे वेगळे भाग केले की ज्याच्यामध्ये एकामध्ये पिवळी एकामध्ये ऑरेंज आहेत. मग मधल्या काळात ह्याच्यात काय आली, ज्याच्यामध्ये पिवळेपणा पण आहे आणि ऑरेंजपणा पण आहे. आणि म्हणून मी आता चेरीज माझ्या पिवळ्या पण आहेत ऑरेंज पण आहेत. तुम्ही जर पुढचं वरचं बघाल तर ते टोमॅटो आहेत ते पिवळे पण आहेत आणि ऑरेंज पण आहेत. आणि गाजरं पण काही लालसर आहेत काही पिवळी आहेत. तर अशा प्रकारे आपण जर डिफाईन करायला गेलो, मी हे उदाहरण मुद्दाम घेतली की अशा ठिकाणी थोडीशी डेफिनेशन कठीण हो जातात. जेव्हा म्हणते मी एक 10-15 लाल फुलं घेतली आणि त्याला सांगते की यातलं लाल फूल काढा आणि ऑरेंज फूल काढा, त्यावेळेला खरंच ह्या गोष्टी समजणं कठीण असतं. कारण लाल रंग कुठे संपतो आणि ऑरेंज रंग कुठे सुरू होतो हे अनलेस आपण सायन्समध्ये जेव्हा आपण त्याच्या वेवलेंस देतो
त्याच्या पलीकडे ते शक्य नाही होत. कारण कशाला लाल म्हणायचं आणि कशाला ऑरेंज म्हणायचं हे फक्त एक सायंटिस्ट त्याची ॲक्च्युली त्याची जर मला वेवलेंथ दिली की लालची वेवलेंथ काय आणि ऑरेंजची वेवलेंथ काय, तरच ती वेग सांगू शकते. आणि म्हणूनच डिफाईंड आणि तेवढ्यासाठीच आपल्याला सेट हे अतिशय चांगल्या प्रकारे डिफाईन करावं लागतात. हे घरगुती मी साधं उदाहरण घेतलं, पण अशा आपल्याला कितीतरी उदाहरण घेता येतील की ज्या उदाहरणांद्वारे आपल्याला सेट करता येतात का, करता येत नाहीत का, सेट करणं किती कठीण आहे या गोष्टी समजावून सांगता येतात. कारण आपण जेव्हा फक्त आकडे घेतो किंवा फक्त आपण घेत तेव्हा सेट करणं सोपं जातं, पण जेव्हा अशा वेळा जेव्हा सेट करायला लागतात तेव्हा सेट करणं कठीण असतं. एक आणखीन एक उदाहरण म्हणजे आपलं पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल हे वर्षानुवर्ष आपण बघितलं की इतक्या लोकांनी त्याच्यावरती काम केलं, वेगवेगळ्या गुणधर्माच्या आधारे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रकारे सेपरेट केलं, आणि आजच्या घडीला इतकं ॲडव्हान्स पिरियॉडिक टेबल असून सुद्धा आपण म्हणतो एक्सेप्शन टू द रूल, आणि म्हणून आपण त्याला लॅन्थेनाइडला बाहेर काढलं, आपण ॲक्टिनाइड्सला बाहेर काढलं. ह्याचं कारण काय, इतके नियम बसूनही त्या काही गणतेचे ते गुणधर्मात बसत नाही, आणि त्या गुणधर्मात बसवण्यासाठी हे एक्सेप्शनल रूल्स तयार केले आणि त्याच्या आधारे ही पिरियॉडिक टेबल स्टँडर्डाइज केली. आणि म्हणूनच आपण जेव्हा सेट थिअरी करतो तेव्हा काही नियमांना डावलून आपल्याला ते सेट तयार करावे लागतात. आणि म्हणूनच सेट करताना आपल्याला पूर्ण कल्पना पाहिजे की हे फ्रेमवर्क हे परफेक्ट आहे, पण ह्याच्यामध्ये काही गोष्टी बसत नाहीत, तर त्या गोष्टी बसवण्यासाठी मला काही दुसऱ्या नियमाचा आधार घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला त्याच्या आपली त्याची पहिल्यांदा आपली पूर्व कल्पना त्या सेटची पूर्णपणे आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्याच्या आधारे आपण अतिशय चांगल्या प्रकारे सेट्स तयार करू शकतो. आजचे अल्गोरिथम्स मी तुम्हाला परत सांगितलं, मी आय टीमधली आहे, आजचे अल्गोरिथम्स हे अतिशय चांगल्या प्रकारची सेट थिअरीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. जेव्हा आपण मी बघते जेव्हा यशस्वी मोहिमा झाल्या, आज आपण पुष्कळ आपण आय टीमध्ये जगभर आज सिलिकॉन व्हॅली अमेरिकेत आहे, आपले सगळे शास्त्रज्ञ तिकडे बसले आहेत, सगळेजण अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने आपापल्या अल्गोरिथमचं काम करत असतात, ते लिहित असतात. मग त्याच्या मागे काय आहे तर ही पूर्णपणे ही सेट थिअरीचा आधार घेतलेला आहे. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की त्या सिम्बॉलच्या ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण एक सेट थिअरी कशा प्रकारे शिकावी, कशा प्रकारे शिकवावी, हा असा आधार घेतला तर ती अतिशय चांगल्या प्रकारे शिकवता येईल. एक छोटंसं मी एक वर्कशीट आपल्याला दिली आहे शेवटी, त्या वर्कशीटप्रमाणे जर आपण ही वर्कशीट सोडवा आणि आपण थोड्या वेळाने शेवटचं सेशन झाल्यानंतर या वर्कशीटचा आपण थोडासा अभ्यास करू, किंवा कोणी सोडवली असेल त्याची आम्हाला जरूर तुम्ही आम्हाला त्याचं उत्तर द्या. समजा आपण हा एक युनिव्हर्सल सेट आहे, तर खालीलपैकी कोणती मेनाकृती हा वरील संच योग्यरित्या दर्शवते, तर ते जरूर आपण सांगा. पी क्यू आर पैकी कोणते संच दुसऱ्या संचाचे युक्त उपयुक्त संच आहेत, आपले उत्तर हे चिन्ह वापरून करा. पी आणि आर हे विभिन्न संच आहेत, हे योग्य आहे की अयोग्य आहे. तर एवढं सगळं सांगून मला वाटतं माझं मी सेट थिअरीवरचं संपवते.